नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण जन्माष्टमी विशेष मेवापाक कसा बनवायचा ते बघतोय. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हा मेवापाक बनवला जातो. मेवापाक म्हणजे काय? स्पेसिफिकली हे ड्रायफ्रूटची बर्फी आपण म्हणू शकतो. अतिशय पौष्टिक होते, रुचकर होते, चवदार होते. तर इथे एक मोठा चमचा साजूक तूप घेतलेलं आहे. हे हलकंसं गरम करून घेऊयात. आता तुपामध्ये घालूयात काजू. पाव कप इथे मी काजू घेतलेले आहेत. सोनेरी रंगावर काजू आपल्याला फ्राय करून घ्यायचे. आता इथे काजू छान सोनेरी रंगावर परतून घेतलेले आहेत, फ्राय केलेले आहेत. आता हे काढूयात बाउलमध्ये. आता यामध्ये घालूयात बदाम, पाव कप बदाम, आणि हेही छान तळून घ्यायचे. आता बदामही छान असे तळून झाले की हेही काढूयात बाउलमध्ये. आता इथे सुका मेवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. अगदीच बदाम नसेल किंवा हे नसेल तर जितका सुका मेवा घेतला पाव पाव कप त्याच्याऐवजी तुम्ही ना सरळ एक कप शेंगदाणे वापरले तरी चालेल. शेंगदाणे हे तितकेच पौष्टिक असतात. आता यामध्ये मी घालते अक्रोड, हेही तळूया. आता हे अक्रोड पण आपण काढूयात. आता याच पॅनमध्ये मी घालते एक कप मखाना. मखाना अतिशय पौष्टिक असतात, प्रोटीन रिच असतात, आणि हेही आता छान खरपूस तळून घेऊयात कुरकुरीत होईल. चला, मखाना पण छान असे परतून झालेले आहेत. आता हेही काढूयात डिशवर. आता याच तव्यामध्ये आपण घालतोय पाव कप मगद, एक चमचाभर खसखस एकत्र भाजूयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि यामध्येच घालूयात एक कप किसलेलं सुकं खोबरं, हेही सोनेरी रंगावर परतून घेऊयात. आता हे खोबरं आणि सगळं सुका मेवा छान भाजून झाला की हे तव्याच्या एका बाजूला करून घेते. आता खरं तर हे गरम असताना यामध्ये असंच डिंक घातला तरी काही हरकत नाही, पण हलकासं तळून घेते मी. तर डिंकाची पूड असते माझ्याकडे कायम. डिंक घालूयात आणि छान फुलवून घेऊयात. डिंक चिमूट चिमूट भर पोळी वगैरे करताना किंवा आपण रोज जे जेवण बनवतो त्यात घातलं ना तरी ते पौष्टिक असते, त्यामुळे मी अशी पूड तयार करून ठेवते. तर गॅस करते बंद आणि हे करूयात मिक्स. आता तयार करूयात पाक. सो यासाठी घ्यायचे 2 कप साखर. आता यामध्ये 2 कप साखर आहे तर म्हणजे 1/4 कप पाणी. आता याचा 2 तारी आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा. चला तर मग इथे पाक आहे ना जवळपास 10 मिनिटं छान शिजवून घेतलेला आहे. आता गॅस करते बंद. गॅस बंद करून आपण याची ना तार किंवा कन्सिस्टन्सी चेक करणार आहोत. कारण काय होतं, जर चालू गॅसमध्ये तुम्ही हे चेक करायला गेलात तर खाली पाक शिजत राहतो आणि मग तो पुढे जातो. सो गॅस बंद करूयात. बघू शकाल तुम्ही ऑलरेडी छान अशी तार येते टाकतानाच. आणि पाक हलकासा थंड करायचा, गरम गरम टेस्ट नाही करायचा किंवा चेक नाही करायचा. मस्त अशी तार येते आणि जाड तार आहे आणि 2 तारा पण येत आहेत. सो आपल्याला ही अशी तार आली पाहिजे जाडजूड आणि दाटसर पाक तयार करायचा. आता हा जो सुका मेवा आपण सगळा भाजून घेतलेला आहे इधर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू शकतो, पण इथे फूड प्रोसेसर आहे त्यामुळे फूड प्रोसेसरमध्ये मी फिरवून घेते. सगळ्यात आधी काजू बदाम आणि अक्रोड घातलेले आहेत, याची आधी भरड काढून घेऊयात. याची हलकीशी भरड झाली की यामध्ये घालूयात मखाना जे आपण ड्राय रोस्ट केले होते, खोबरं, मगज आणि हे सगळं मिश्रण. आणि हे पण आता याची ओबडधोबड पूड तयार करून घेऊ. आता या पाकामध्ये हे जे मिश्रण आपण आधी तयार करून घेतलेलं आहे हे सगळं मिश्रण घालायचं आणि यामध्ये मिसळून घ्यायचं. आणि यामध्येच आता घालूयात वेलची पूड. आता पुन्हा एकदा गॅस करते सुरू आणि हे मिश्रण हलकंसं 1-4 मिनिटं थोडंसं दाटसर होईपर्यंत आपण भाजून घेऊयात किंवा परतून घेऊयात. आता हे जे मिश्रण आहे हे एक फक्त 5 मिनिटं मी शिजवून घेतलं आहे. तुम्ही बघू शकाल
छान असं आता सुक्कं सुक्कं झालंय. आता यापुढे हे शिजवत नाही ठेवायचं. खूप जर शिजवलं ड्राय केलं तर याची वडी नीट पडणार नाही. आता गॅस बंद केला आहे. या डिशला तूप लावलेलं आहे, साजूक तूप. यावर हे घालूयात मिश्रण आणि हे छान असं एकसारखं पसरवून घ्यायचं. एकसारखं स्प्रेड करतानाच यावर घालूयात थोडे पिस्त्याचे काप आणि थोडा गुलाब पाकळ्या. दिसायला सुंदर दिसतं म्हणून आणि हे करूयात. आता हे मिश्रण हलकंसं थंड झालं. खूप पूर्ण थंड नाही करून घ्यायचं, गरम असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या. अशा खूप थंड झालं तर हव्यात अशा वड्या त्याला पडणार नाही, कारण साखरेचा पाक यामध्ये आपण वापरलेला आहे. आणि तुम्हाला असं वाटलं की हे मिश्रण खूप कडक झालं आहे, वड्या नाही सुटत, तर हे डिश किंवा ताटली ना पुन्हा एकदा गॅसवर ठेवायची, म्हणजे साखर विरघळते आणि वड्या छान सुटतात. आता हलक्याशा गरम असतानाच याच्या वड्या काढून घ्यायच्या आहेत. खूप थंड करायची गरज नाही. तुम्ही बघू शकाल छान वडी पडते. थोडीशी येस मस्त छान अशी वडी पडते. आत्ता हलकंसं गरम आहे त्यामुळे खालच्या बाजूला मऊ आहे, पण अशा स्टेजमध्येच वड्या काढून घ्यायच्यात. नाहीतर काय होईल ना, जसजसं थंड जातील तस होत जाईल तसतसे या वड्या भुसभुशीत होतील आणि नीट सुटणार नाहीत. त्यामुळे खालच्या बाजूने हलकंसं गरम असताना वड्या पटपट पटपट काढून घ्यायच्या. आता हा मेवा पाक हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. हवाबंद डब्यामध्ये हा छान 3 ते 4 आठवडे टिकतो. म्हणजे थोडक्यात आपण डिंकाचे लाडू खातो, तर हे साखर घातलेले डिंकाचे वड्या आपण म्हणू शकतो. पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव.